तुम्हाला सक्सेसफुल केल्याशिवाय मी शांत बसणार नाही हेच माझं. शून्यापासून ते महिना व्हिडिओ एडिटिंग, पार्ट टाइम व्हिडिओ एडिटिंग, 2 ते 3 हजार रुपये कसे कमवायचे मी तुम्हाला सांगणार आहे. नमस्कार मित्रांनो, तर फायनली ती वेळ आली, मी पहिली व्हिडिओ अपलोड करतोय. तर मित्रांनो, तुम्ही खूप एक्साइटिंग होता, मला खूप जाणवते मी विचारले सर मी एक्साइटिंग आहे, सर मी एक्साइटिंग आहे. तर मित्रांनो, आज आपण व्हिडिओला सुरुवात करूया. नक्की आपल्या आपल्या या कोर्समध्ये काय काय आहे, काय काय आपण शिकणार आहोत, किंवा कुठल्या स्टेपपर्यंत आपण शिकणार आहोत, ॲडव्हान्स शिकणार आहे का ॲडव्हान्सच्या थोडं मागे शिकणार आहे किंवा थोडे पुढे शिकणार आहोत, तर हे सर्व मी आज या इंट्रोडक्शन व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मित्रांनो, तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब करणार असेल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण मी या व्हिडिओ जे आहेत त्या प्रायव्हेटमध्ये लिस्टिंग करणार आहे, त्यामुळे तुम्हाला ते व्हिडिओ बघता येणार नाही जर सबस्क्राईब केलं नसेल तर. ह्या ग्रुप आणि ह्या व्हिडिओची लिंक मी आपल्या ग्रुपवर टाकणार आहे. ज्यांचं रजिस्ट्रेशन झालं आहे पण त्यांना मी ग्रुपमध्ये ॲड केलं नसेल तर त्यांनी मला पर्सनल SMS करा, मी त्यांचं. मी यश ज्योती गणेश कुंभार. आजपासून आपण ह्या व्हिडिओ एडिटिंग कोर्सला सुरुवात करतोय. सर्वप्रथम, व्हिडिओ एडिटिंग कोर्स हा मी फ्री का देतो आहे असा तुम्हाला प्रश्न पडला असेल, तर मी हे करायचं कारण सांगतो तुम्हाला. जवळपास महाराष्ट्रातली मुलं ही फक्त नोकऱ्यांच्या मागे हिंडतात आहे. मी असं म्हणत नाही मी नोकरी करू नका, बिझनेस करा, पण नोकऱ्यांच्या मागे हिंडतात आहे. कुठलंही बेसिक नॉलेज नसताना ॲज अ फक्त MSCIT करतात, कॉम्प्युटरमधलं काहीच नॉलेज नसतं, जेणेकरून हा व्हिडिओ एडिटिंग कोर्स करून त्यांना कुठेही जॉबला जरी लागलं तरी एक पार्ट टाईम त्यांना इन्कम चालू राहील, किंवा ते ह्याच्यामध्ये फुल टाईम प्रोफेशनल बनून ॲज अ स्वतःची कंपनीसुद्धा टाकू शकतात किंवा स्वतःचा छोटासा बिझनेससुद्धा चालू करू शकतात. तर माझं सांगायचं कारण एवढंच आहे, आपण हा कोर्स जो आहे, मी स्वतः डिजिटल मार्केटर आहे, तर मी जो अभ्यास केला आहे थोडाफार काय असेल तो मी खूप, मी जो अभ्यास केला आहे, माझ्याकडे जे क्लायंट्स आहेत किंवा मी ज्यांच्या ज्यांच्यावर रिसर्च करतो, जे माझे क्लायंट्स मला सांगत असतात की हे असं नाही तसं पाहिजे, किंवा मी त्यांना सांगत असतो जेणेकरून आपलं सेल मार्जिन वाढवत असतो त्यांच्या बिझनेसचं, तर त्यातून एक गोष्ट मला कळाली की पहिला जो काळ होता तो गाणे ऐकायचा होता आणि त्यावेळेस पॉडकास्ट होते. पॉडकास्ट म्हणजे काय मित्रांनो, की ऑडिओ असती ते आपण ऐकत असतो, म्हणजे जर आता एखाद्याने आपल्याला व्हॉट्सअप ऑडिओ पाठवले तर आपण ते ऐकतो आणि त्यातून आपण अभ्यास लर्निंग करत असतो. तर तो प्लॅटफॉर्म आला आणि तो प्लॅटफॉर्म आता एवढा डब घ्यायला गेला की तो अजून एक दोन वर्षामध्ये पूर्ण बंद पडेल. तर त्याच्यामुळे दुसरा प्लॅटफॉर्म आता PDF फॉर्मॅट, जेणेकरून आपण PDF बनवतो आणि त्याच्या थ्रू लोक नॉलेज गेन करतात, स्वतः सेल्फ लर्निंग करतात आणि त्याच्यातनं लोकांना खूप सारं ज्ञान वाटतं. तर मित्रांनो, हे झालं आणि त्याच्यानंतर ना आत्ता सध्याच्या ट्रेंडिंग आहे व्हिडिओ एडिटिंग. तर व्हिडिओ एडिटिंग का, तर मित्रांनो आत्ता सध्या लोक बघण्यावर जास्त विश्वास ठेवतात. तुम्ही व्हिडिओमध्ये काय बोलताय, तुम्ही व्हिडिओमध्ये कसं बोलताय, तुम्ही व्हिडिओमध्ये त्याला अट्रॅक्ट करताय का, कारण ऑडिओ ऐकून तर त्याला कळणार नाही की काय आहे बाबा, माणूस कोण आहे, काय आहे, कसं आहे, काहीच माहीत नाही. हे तर तुम्ही पर्सनल त्यांच्याबरोबर बोलण्यासारखं त्यांना फील येतो. PDF काय, ते फक्त वाचणं त्यांना आवडलं तर ते ठेवणार, नाही तर डिलीट मारणार. पण व्हिडिओमध्ये काय होतं मित्रांनो, 2025 साली भारतामध्ये नव्हे तर पूर्ण जगामध्ये 2.25 बिलियन आत्ता करंट आहे की जे फक्त व्हिडिओ मार्केटिंगमुळं मोठमोठ्या कंपन्या झालेल्या आहेत. फक्त व्हिडिओ मार्केटिंग करतात, बाकी काही करत नाही, टेक्स्ट मार्केटिंग नाही, काही नाही, काही नाही, फक्त व्हिडिओ मार्केटिंग हा त्यांचा मेन गोल आहे. आणि तेच मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो, हेच 2025 एवढी मोठी इंडस्ट्री होणार आहे की ॲज अ 75-80% लोक हे फक्त व्हिडिओवर विश्वास ठेवणार आहेत, जेणेकरून अनबॉक्सिंग आता तुम्ही पाहू शकता, अनबॉक्सिंग मोबाईल आला आहे, अनबॉक्सिंग हे, अनबॉक्सिंग ते, लोक यूट्यूबला सर्च करतात मोबाईल घ्यायचा असून तरी, पण गुगलकडे जात नाही, असा विषय झाला आहे आत्ता. त्याच्यामुळे मी हा कोर्स फ्री देतो, जेणेकरून मराठी मुलांना देखील व्हिडिओ एडिटिंग यावी आणि भावी याच्यात मराठी लोकांनी पण कुठंतरी एक वेगळं काहीतरी काम करावं. आत्ता मी डिजिटल मार्केटिंग करतोय, आत्ता मी वेब डेव्हलपमेंट करतोय, ॲप डेव्हलपमेंट करतोय, कारण जे आत्ता मी जे मराठी बघतोय हे फक्त ॲज अ सरकारी नोकरीच्या मागे आहेत, प्रायव्हेट नोकरीच्या मागे आहेत, लग्न आणि संसार ह्या चार गोष्टींमधनं पूर्ण अडकलेले आहेत, त्यांना कुठंच बाहेर पडता येत नाही. मी नोकरी करू नका असं म्हणत नाही, नोकरी करा, पण त्याचबरोबर तुमच्याकडे एक स्वतःची अशी स्किल पाहिजे जी तुम्ही डेव्हलप केली ना, तर तुम्ही त्यातून पैसे कमवू शकता, तुमचं लाईफस्टाईल बदलू शकता.
हे तुम्ही काल. तर मित्रांनो, मी काही तुम्हाला जास्त सांगत नाही, आपण आता थेट व्हिडिओला सुरुवात करूया. इंट्रोडक्शनमध्ये पहिलं मी सांगतो की आपण ॲप कोणतं वापरणार आहे आणि इंट्रोडक्शन आपण त्यापासून सुरुवात करूया. तर ॲप आपण काइनमास्टर हे ॲप वापरणार आहे. तुम्ही जर ते प्लेस्टोअरवरनं डाउनलोड केलं तर ते प्लेस्टोअरवरनं तुम्हाला वॉटरमार्क दिसेल. मी तुम्हाला एक लिंक ग्रुपवर सेंड करतो, त्या ग्रुपवरच्या लिंकवरनं जाऊन तुम्ही ते ॲप डाउनलोड करा. 78 ते 100 MB ते ॲप आहे. त्याच्यामधील इफेक्ट धरून ते ॲप कमीत कमी 250 ते 200 MB जाईल. तुम्ही 200 MB स्वतःसाठी यूज करा, पबजी असेल मोबाईलमध्ये डिलीट करा. पबजी बॅन झाली मला पण माहिती आहे, पण पबजी अजून मोबाईलमध्ये चालते. पबजी डिलीट करा, नाही तर इतर कोणते तुम्ही जे वेगळे ॲप फालतो ॲप असतील, तुमच्याकडे गेम असतील कुठल्या, त्या डिलीट करा आणि 200 MB स्पेस अवेलेबल करा काइनमास्टरसाठी. तर काइनमास्टरमध्ये आपण काय काय शिकणार आहोत, तर पहिला व्हिडिओ आता हा इंट्रोडक्शनचा झाला. ह्याच्यानंतर आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नक्की काइनमास्टर काय आहे, काइनमास्टरमध्ये इफेक्ट करून डाऊनलोड करायचे, क्लिप्स करून डाउनलोड करायच्या, टूल्स काय काय आणि एडिटिंगला सुरुवात कशी करायची बेसिक. तर इथून आपण सुरुवात करणार आहे. त्याच्यानंतरचा पार्ट आहे आपला स्लाईड शो व्हिडिओ एडिटिंग. स्लाईड शो म्हणजे आपले जे फोटो असतात ते एका स्लाईडमध्ये, सगळ्यांना माहिती असेल फक्त स्लाईड लागते, एक फोटो कन्वर्ट झाल्यानंतर दुसरा फोटो दिसतो, त्याला स्लाईड शो म्हणतो. स्लाईड शो पासून आपण सुरुवात करूया. स्लाईड शो झाल्यानंतर ना तुमची आता बेसिक कन्सेप्ट क्लिअर होती हळूहळू. पहिलं तुम्ही ॲपबद्दल माहिती पाहिली, दुसरी तुम्ही ॲज अ इफेक्ट करून डाउनलोड करायचे जेणेकरून आपल्याला त्याचा फायदा होईल इफेक्टमध्ये, कारण एक फोटो गेल्यानंतर दुसरा फोटो येतो आहे, तर तो फोटोसुद्धा त्याच फॉर्मॅटमध्ये आला तर बघणाऱ्याला सुद्धा ते चांगलं वाटत नाही. त्यामुळं हा फोटो जर इकडून येत असेल, थोडा आपण इफेक्ट दिला, हा फोटो उलटा होऊन येत असेल किंवा वरतून येत असेल, वेगळा इफेक्ट दिला की त्याला बघणाऱ्याला पण आनंद वाटतो, अरे हा काहीतरी वेगळं करतो आहे. तर हे झालं, आपण तिथं एडिटिंग टूल्स डाउनलोड करणार आहोत. मराठी फॉन्ट हा खूप मोठा प्रश्न आहे. मराठी फॉन्ट लोक खूप लोक म्हणतात की नाही आहेत नाही आहेत. मित्रांनो, यात मराठी फॉन्ट आहेत, ते मी कसे डाउनलोड करायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे. आणि जर डाउनलोड नाही झालं तर बिंदास मला व्हॉट्सअपला पर्सनली मेसेज करा, मी स्वतः तुम्हाला डाउनलोड करून देतो. त्याच्यानंतर ना तिसरा पार्ट आहे व्हॉट्सॲप व्हिडिओ एडिटिंग. व्हॉट्सअप आणि इंस्टाग्राम सोडून जसे आपण स्टेटस बघतो ना, तसे स्टेटस बनवायला मी तुम्हाला शिकवणार आहे. आणि मित्रांनो, त्याच्या आधी आपण एक हे बघणार आहोत, ग्रीन स्क्रीन. आता इतर किती जण आहेत मला माहीत नाही की ग्रीन स्क्रीन ज्यांना माहीत असेल. मित्रांनो, ग्रीन स्क्रीन म्हणजे असं असतं, आता मी बोलतो आहे, माझ्या नावाचे बॅकग्राऊंड आहे ते जर ग्रीन कलरचं असतं तर आपण तिथं जाऊन फक्त ग्रीन स्क्रीन म्हणून एक ऑप्शन असतो, तर तिथं आपण क्लिक केलं तर माझा अख्खं मागचं बॅकग्राऊंड आहे ते रिमूव्ह होऊन जातं. तर रिमूव्ह झाल्यानंतर ना आपण मागं कुठलाही बॅकग्राऊंड टाकू शकतो. जसं आपण फोटो एडिटिंग करतो, मी तर आता बाहेर कुठं थांबलो असून इथं मी फोटो काढला, आता माझा फोटोचा बॅकग्राऊंड मला पूर्ण व्हाईट करायचं आहे, तर आपण फोटो एडिटिंगमध्ये करू शकतो. तसंच व्हिडिओ एडिटिंग आहे, फक्त व्हिडिओ एडिटिंगला नाही तर आपल्याला मागं फक्त ग्रीन ब्ल्यू बॅकग्राऊंड लागतं. ग्रीन असेल तर बेस्ट, कारण ग्रीन हा प्रत्येक तुम्ही हे बघत असाल, न्यूज चॅनल बघत असाल किंवा यूट्यूबच्या मोठ्या मोठ्या गेम बघत असाल किंवा ॲव्हेंजर ग्रेम असेल, खूप साऱ्या मूवीजमध्ये फक्त ग्रीन स्क्रीन वापरली जाते. बाहुबली पूर्ण ग्रीन स्क्रीनवर केलेला मूवी, तुम्हाला माहीत नसेल तर मी सांगतो. तर ग्रीन स्क्रीन काय हे आपण पहिलं बघणार आहे. त्याच्यानंतर आपण व्हॉट्सअप स्टेटसकडे वाढणार आहे. व्हॉट्सअप स्टेटस कसा बनवायचा, फोटो अपडाऊन कसे करायचे हे आपण पाहणार आहोत. आणि त्यानंतर ना मित्रांनो, आपण म्हणा इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप हे तर बेस्ट कन्सेप्ट झाली, विषय त्याचा क्लोज झाला. त्याच्यानंतर ना येतो मित्रांनो आपल्याकडे व्हिडिओ एडिटिंग बड्डेसाठी. तर बड्डेसाठी व्हिडिओ कशी एडिट करायची, आता तुम्ही ट्रेंडिंग बघत असाल की एक मागं बॅकग्राऊंड असतं, इकडून एकाचा फोटो येतो तिकडून एकाचा फोटो येतो, मध्ये त्यांचं नाव टाईप होतं ऑटोमॅटिक, बघायला खूप आनंद वाटतो, खालून मस्त धूर उडत असतो, वरतून असे तारा वगैरे चमकत असतात, तर ती व्हिडिओ एडिटिंग कुठून करायची, तो फॉन्ट कुठून आणायचा. आणि आपण काइनमास्टर शिकता शिकता आपण एक छोटं ॲपसुद्धा शिकणार आहे, जेणेकरून तुम्हाला टेक्स्ट घ्यायला किंवा तुम्ही एखादं रनिंग लिपीमध्ये जर काही लिहित असाल, इंग्लिश फॉन्ट तुम्हाला पाहिजे असाल तर तुम्ही तिकडून घेऊ शकता. तिथं खूप सारे फॉन्ट आहेत, मी तुम्हाला फॉन्ट लागले तर मी फॉन्टसुद्धा तुम्हाला देईन. तर तिथून आपल्याला ते करायचं आहे, त्याचं नाव आहे पिक्सल लॅब. ते ॲप आहे आणि काइनमास्टर, काइनमास्टर प्लस पिक्सल लॅब इज इक्वल टू प्रॉपर व्हिडिओ एडिटिंग. तर आपण ते शिकणार आहोत. त्याच्यानंतर ना येतं वेडिंग. आता तुम्ही लग्नपत्रिका, तुम्हाला माहिती असतील लग्नपत्रिका खूप ट्रेंड चालू झाला आहे. आणि आता लॉकडाऊनमुळे तर माझ्याकडे स्वतःकडे पर्सनली आहे ना एक 20-30 ऑर्डर होत्या फक्त व्हिडिओ एडिटिंगच्या.
लॉकडाऊन मध्ये, कारण लोकांचा जो खर्च वाचला होता, लोक मग असे खर्च करत होते की पिक्सल मध्ये आपल्याला बॅनर वगैरे बनवून द्या, फोटोशॉप मध्ये बॅनर वगैरे ग्राफिक्स बनवून द्या, व्हिडिओ एडिट बनवून द्या. मग व्हिडिओ एडिट कशी असते तुम्ही पाहिली असेल की पहिलं शुभविवाह ससण्या निमंत्रणाची स्लाइड येते, त्याच्यानंतर शुभविवाह यांचा यांचा विवाह आहे, मग त्यानंतर मुलीचा फोटो येतो, मुलाचा फोटो येतो, त्यानंतर कधी त्यांचा साखरपुडा आहे वगैरे वगैरे, ते सगळी इन्फॉर्मेशन त्यातून एडिट होती. मग ते आपण शिकणार आहे. त्याच्यानंतर ना जी मेन एडिटिंग आहे, व्हिडिओ एडिटिंग फॉर यूट्यूब. आता मी यूट्यूबला बोलतोय, ह्याच्यामध्ये माझ्या खूप चुका झालेल्या आहेत, पण त्या तुम्हाला दिसल्या नाही का? कारण मी एडिट केले, नॉर्मल एडिटिंगचा वापर केला मी, जेणेकरून तुम्हाला पण हे करता येईल. कसं करायचं, काय करायचं, हे सर्व मी तुम्हाला टिप बाय टिप सांगणार आहे. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही शेवटपर्यंत माझ्याबरोबर राहा. शेवटपर्यंत जोपर्यंत आपला 9वा 10वा दिवस येत नाही, 10 दिवसाचा फक्त कोर्स आहे, 10 दिवसाचा फक्त प्रश्न आहे. 10 दिवसात कसे निघून जाते हे तुम्हाला पण कळणार नाही, मला पण कळणार नाही. काही अडचण आली तर मला पर्सनल SMS करू शकतो तुम्ही. तर ते व्हिडिओ एडिटिंग झाल्यानंतर ना मी तुम्हाला एक स्वतः जे लेफ्ट झालेत ना त्यांच्यामुळे मला एक कल्पना सुचली. आपल्या ग्रुपमधून आत्तापर्यंत 10 ते 12 जण लेफ्ट झाले, तर मी त्यांच्यासाठी बेस्ट लकच आहे. ते व्हिडिओ एडिटिंगमध्ये खूप नाव कमवतील, त्यांना शुभेच्छा आहेत माझ्या. पण आत्ता जेवढे ग्रुपमध्ये आहेत ना त्यांना एक गोल्डन अपॉर्च्युनिटी देणार मी. बिझनेस, व्हिडिओ एडिटिंगचा बिझनेस कसा सुरू करायचा पार्ट टाईम. कामाला जाता बिंदास जावं, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. पण तुम्ही ज्या जो तुमचा फावला वेळ आहे, म्हणजे आपण म्हणू शकतो घर बसून आहे तुम्ही, वेळ आहे तुमच्याकडून, तुम्ही व्हिडिओ एडिटिंग करताय, तर तुम्हाला एक आयडिया देणार मी बिझनेस कसा करायचा, बिझनेससाठी क्लायंट कुठून मिळतात, बिझनेससाठी आपलं प्रमोशन कुठून करायचं, आणि व्हिडिओ कशा आपल्या विकायच्या. व्हिडिओ एडिटची प्राईस काय असते, आत्ता तुम्ही जर मार्केटमध्ये गेला तर तुम्ही पाहू शकता, तुम्ही फक्त तुमचा एखादा मित्र असेल, व्हिडिओ एडिटिंग करत असेल किंवा ओळखीचा एखादा असेल, त्याला फक्त विचारा जाऊन की माझी बहिणीचं वेडिंग आहे म्हणा किंवा माझं स्वतःचं लग्न आहे, मला पत्रिका बनवून पाहिजे व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये, तो काय प्राईस सांगतो तेवढी फक्त मला पर्सनलवर सांगतो. तो 600 खाली सांगितले ना त्यांनी, ॲज अ प्रॉपर तो 600 रुपये सांगणार. जर एखादा आहे ना 9 शिके असेल ना तर तो तुम्हाला 400 रुपये सांगणार. तर तुम्हाला मी सांगतो मित्रांनो, तुम्ही आपण हा पूर्ण जर अभ्यास केला तर मी आहे ना मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो, तुम्ही 200 रुपये द्या, 200 रुपयाने द्या सर्व्हिस ही. तुमच्याकडे 10 क्लायंट आले तरी तुम्हाला खूप झाले, 10 क्लायंट 2000 रुपये महिना, काय प्रॉब्लेम आहे. आणि हे बघा, तुम्ही जोपर्यंत मार्केटिंग करत नाही तोपर्यंत तुम्हाला क्लायंट येणार नाही. मी स्वतः डिजिटल मार्केटिंग करतो, कारण मार्केटिंगमध्ये काय आहे मला माहिती आहे, तुम्हाला माहिती असेल. तर मित्रांनो, मी पूर्ण फॉर्मॅट बनवून ठेवलेलं आहे. माझ्याकडे काय कामं पेंडिंग असतील तर मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन, तुम्ही त्यांना कामं करून द्या. हा कोर्स झाल्यानंतर ना तुम्ही मला स्वतः एखादी व्हिडिओ एडिट करून दाखवा. प्रॅक्टिकल होते ना आपले, प्रॅक्टिकलमध्ये तुम्ही काय एडिट केलं, कसं एडिट केलं, हे देखील सर्वांना सांगा, सगळ्यांनी शिकलं पाहिजे ते. आता तुम्ही असं करू नका की सगळ्यांनी एकच फॉर्मॅटवर व्हिडिओ एडिटिंग चालू केली, आता लग्न म्हणलं की लग्नावर चालू केली, बर्थडे म्हणलं की बर्थडे, एकच फॉर्मॅट करा. व्हिडिओ एडिटिंग म्हणलं ना तर व्हिडिओ, हा यूट्यूबरसाठी मी व्हिडिओ एडिट करून देईन, यूट्यूबर्सलाच हायर करा. मी फक्त लग्नपत्रिकाचे व्हिडिओ बनवून देईन, तेवढंच करा. तुम्ही मग 10 ठिकाणी जर तुम्ही दरवाजे वाजवाय गेला ना तर तुमचं एक पण काम होणार नाही, 10 दरवाजे डायरेक्ट ऑटोमॅटिक उघडले, तुम्ही कोणाची ऑर्डर घेणार ना. आणि त्यावेळेस कसं होतं, आपल्याला पटकन ग्रीन इफेक्ट पण सापडत नाही. मटेरियल तुम्हाला मी स्वतः प्रोव्हाइड करेन किंवा तुमच्याकडे असेल तर तुम्ही स्वतः ग्रुपवर टाकू शकता, आपण सगळ्यांना थोडी थोडी मदत करूया. सगळ्यांनी फक्त आपल्या आपल्या जिल्ह्यात, आपल्याला आपल्या गावात असेल, आपल्या जिल्ह्यात असेल किंवा आपलं तालुका असेल, आपल्याला तिथं फेमस व्हायचं आहे ॲज अ व्हिडिओ मार्केटिंग. ह्याचा फायदा तुम्हाला आत्ता नाही होणार, पण 2 वर्षानंतर ना तुम्हाला कळेल की आपण व्हिडिओ एडिटिंग शिकलो त्याचा आपल्याला खूप फायदा झाला. मित्रांनो, आजची व्हिडिओ मी इथंच बंद करतो आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण सुरुवात करूया पहिले इफेक्ट डाउनलोड कसे करायचे आणि ॲप लिंक. तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये ॲप लिंक देऊन टाकतो, खाली डिस्क्रिप्शनमध्ये ॲप लिंक आहे, तेवढे ॲप तुम्ही डाउनलोड करून घ्या. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत की उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण पाहू की इफेक्ट कुठून डाउनलोड करायचे आणि इफेक्ट कसे डाउनलोड करायचे आणि ते कुठून असतात आणि फॉन्ट मराठी कुठून डाउनलोड करायचे. मित्रांनो, धन्यवाद, तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिले आणि माझ्या कोर्समध्ये एनरोल केलेले, खूप खूप अभिनंदन तुमचं. आणि आपण, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुम्हाला सक्सेसफुल केल्याशिवाय मी शांत बसणार नाही, हेच माझं एम आहे. कारण हिंदीमध्ये तुम्ही बघू शकता खूप सारे
आत्ताची मुलं जी हिंदी ॲज अ महाराष्ट्र सोडलं ना तुम्ही महाराष्ट्र आणि मुंबईचा थोडा भाग, तर सगळे मुलं आहेत ना फक्त ॲज अ ग्राफिक डिझायनर, ॲज अ नोकरी म्हणजे मॅनेजर, सी ए म्हणजे त्यांची पोस्ट बेस्ट असते, मी त्यांना काय आठवत नाही, अकाउंटंट असतील वगैरे वगैरे या पोस्टवर काम करतात, तर त्यांना माहीत नाही की अजून खूप वेगळ्यावेगळ्या ठिकाणी फ्युचर आहे, खूप वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याकडं चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत, त्याचा फायदा घेत नाही. तुम्ही बाहेरच्या राज्यातले मुले बघा, यूट्यूबला एवढे चॅनल आहेत ना, एका एकाचे तीन तीन चार चार चॅनल आहेत यूट्यूबला, काही सांगतात, अनबॉक्सिंग करतात, कसली अनबॉक्सिंग करतात, भले ते काय त्याला कन्सेप्ट क्लिअर नसू द्या, काय नसू द्या, तरी त्यांना ॲडसन्स मिळाले. तर हेच मला तुम्हाला सांगायचं आहे, हा कोर्स तुम्ही घेतला आहे, मी तुम्हाला कसलाही, तुम्हाला असं कधीच वाटणार नाही की हा कोर्स घेऊन मी चुकलो आहे, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. हा कोर्स घेऊन तुम्ही बिलकुल चुकलेला नाही आहे, ह्याचा तुम्हाला 100% फायदा मी करून देणार, आणि तुम्हाला शून्यापासून ते महिना व्हिडिओ एडिटिंग, पार्ट टाईम व्हिडिओ एडिटिंग 2 ते 3 हजार रुपये कसे कमवायचे मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत 10 दिवसाचा कोर्स आहे, फक्त 10 दिवस तुम्ही माझ्याबरोबर राहा, 10 दिवसामध्ये मी तुम्हाला जेवढं माहिती नॉलेज सगळं मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.